नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, ठरलं तर सरकारी कर्मचारी 8 मार्चला नव्हे तर या दिवशी होळी साजरी करणार. एक नाही तर 3-3 गिफ्ट सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी दिली जाऊ शकते, कारण केंद्र सरकारकडून नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये भरघोस वाढ केली जाऊ शकते. नवीन वर्षातील होळी यंदा 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. होळी दिवशी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याआधीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांची होळी अगोदरच साजरी केली जाऊ शकते. 1 मार्च रोजी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून दिली जाऊ शकते. त्यामुळे देशातील सुमारे 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि देशातील 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो. 1 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या दिवशी केंद्रातील 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2023ची पहिली भेट मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतीबाबत केंद्र सरकार अंतिम निर्णय घेऊ शकते. केंद्रीय बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बाबत काही निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना 31 मार्चपासून वाढीव पगार आणि पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये 3-3 भेटवस्तू मिळतील. महत्वाचे म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2023 मध्ये प्रत्येकी 3 वस्तू भेटण्याची अपेक्षा आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ, फिट मॅन्युफॅक्चरमध्ये वाढ आणि थकबाकी डीएचा समावेश आहे. AICPI आकडेवारी प्रोत्साहन. December 2022 साठी AICPI ची आकडेवारी देखील कामगार मंत्रालयाकडून आली आहे. यावरून डीए आणि DAR मध्ये 4% वाढ होऊ शकते असे दिसते. कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या December 2022 मधील AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली आहे. AICPI ची आकडेवारी जुलै ते नोव्हेंबर पर्यंत सातत्याने वाढ झाली होती, पण डिसेंबरमध्ये AICPI च्या आकडेवारी थोडीशी घसरण झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकावर घसरला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकावर होता, तर सप्टेंबर ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.2 होते. मात्र त्यानंतरही महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता 38% वरून 42% येईल. मित्रांनो, पहा, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होळीपूर्वी मोठी वाढ केली जाणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या 38% डीए मिळत आहे, तर सध्या कर्मचाऱ्यांना डीए 4% वाढवला जाणार असल्याने माहिती पुढे येत आहे आणि तो 42% होऊ शकतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.